गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स, आतापर्यंत आपले दोन चॅप्टरचा स्टडी संपला आहे. आता आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करतो आहे, चॅप्टर नंबर 3, बेसिक ॲनालिटिकल टेक्निक्स. ओके, ॲनालिटिकल केमिस्ट्रीचं आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं, तर आता ॲनालिटिकल टेक्निक्स काय काय असतात, कुठले कुठले छोट्या छोट्या ॲनालिटिकल टेक्निक्स या यूज केल्या जातात जनरली. इंट्रोडक्शन. देर हॅज बीन अ सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट इन द टेक्निक यूज फॉर ॲनालिसिस ऑफ केमिकल सबस्टन्सेस. जे काही केमिकल सबस्टन्स असतात त्याचं सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट करण्यासाठी ह्या टेक्निक यूज केल्या जातात. आता प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड. ओके, सॉलिड म्हणजेच जो काही स्थायू असतो, स्थायू पदार्थ म्हणतो आपण त्याला, म्हटलं तर इंग्लिशमध्ये सॉलिड. सॉलिड जे काही पदार्थ असतात त्यांचं प्युरिफिकेशन. त्याच्यामध्ये पहिलं आहे फिल्ट्रेशन. ओके, ह्याच्या डेफिनेशन आहेत, ह्या डेफिनेशन तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत, पुढं 12th खूप महत्त्वाच्या आहेत. दी इम्प्युरिटी कॅन बी सेपरेटेड इझिली युझिंग अ सुटेबल सॉल्वंट टू डिझॉल्व दी मेन अनडिझॉल्व अँड कॅन बी सेपरेटेड बाय अ सिम्पल प्रोसेस इज कॉल्ड फिल्ट्रेशन. ओके, काय होईल की जो काही आपण एखादा पदार्थ घेतला, फॉर एक्झाम्पल शुगर घेतली, आणि शुगरमध्ये काय केलं की शुगरमध्ये एक दोन आपण वाळूचे जे काही खडे असतात ते टाकले. ओके, आणि ती आपण पाण्यामध्ये टाकली, त्याला विरघळवण्याचा प्रयत्न केला, तर त्या ठिकाणी साखर ही विरघळणार आहे आणि खडे जे असतील आपले ते काही विरघळणार नाही. आणि मग ते जेव्हा आपण फिल्टर करू, त्यावेळी जेव्हा फिल्टर करू, फिल्टर पेपर टाकून फिल्टर केल्यामुळे काय होतं की जसं आपण पाणी गाळून पितो, म्हणजे फिल्टर करून पितो, किंवा फिल्टर आपण पाण्याचं फिल्टर लावतो, ते काय करतं पाणी फिल्टर करून देतं. जे काही पाण्याची घाण असते ती काय करते, ते बाजूला त्या फिल्टरमध्ये राहते आणि बाकी आपल्याला शुद्ध पाणी आपल्याला प्यायला मिळतं. तशा पद्धतीने फिल्ट्रेशन प्रोसेससुद्धा आहे की जर मग शुगर आपण फिल्टर केली तर त्या ठिकाणी जे खडे आपण त्या पाण्यात टाकलेले होते ते खडे काय असतील, फिल्टर पेपरवरती येतील, म्हणजे ते काही फिल्टर होऊन किंवा ते डिझॉल्व होऊन काही त्या ठिकाणी जाणार नाही. म्हणजे तो कुठला पार्ट झाला, अनडिझॉल्व, डिझॉल्व न होणारा. डिझॉल्व पार्ट कोणता, जसं की आपलं शुगर होते. सेकंड आहे रेसिड्यू. द इनसॉल्युबल पार्ट रिमेनिंग ऑन द फिल्टर पेपर इज कॉल्ड रेसिड्यू. आता जे काही फिल्टर होऊन आलं त्याला म्हटलं जातं फिल्ट्रेशन. साखरेचं जे पाणी तयार होतं ते फिल्टर पेपरमधून गाळल्यानंतर ते ज्या ठिकाणी कलेक्ट झालं ते झालं फिल्ट्रेशन. आता रेसिड्यू म्हणजे काय, की ज्या फिल्टर पेपरवर ते जे मातीचे काही खडे होते किंवा वाळूचे जे काही खडे होते ते खडे त्या फिल्टर पेपरवर राहिले आणि त्या याला म्हटलं जातं पार्टला रेसिड्यू. त्या पार्टला म्हटलं जाईल रेसिड्यू. त्यानंतर आहे फिल्ट्रेट. द लिक्विड कलेक्टेड इन द बीकर इज कॉल्ड फिल्ट्रेट. ओके, आता फिल्ट्रेशनमध्येच जे काही आपल्याला सॉल्वंट मिळालं, जे काही फिल्टर झालेलं होतं, जे काही फिल्टर झालेलं लिक्विड होतं, तर त्याला म्हटलं जातं फिल्ट्रेट. ओके, म्हणजे रेसिड्यू आणि फिल्ट्रेट याच्यातला फरक लक्षात ठेवायचा आहे. कुठलंही एक्झाम्पल घेतलं तर रेसिड्यू आणि फिल्ट्रेटचा जो काही फरक आहे तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे क्रिस्टलायझेशन. व्हेन अ क्रूड सॉलिड इज मेड ऑफ मेनली वन सबस्टन्सेस अँड हॅज सम इम्प्युरिटीज, इट इज डन इन 4 स्टेप.
ओके, जे काही क्रूड ऑइल असतात हे त्याचे मेन सबस्टन्स असतात, आणि त्याच्यामध्ये जे काही इम्प्युरिटीज असतील त्या क्रिस्टलाइज म्हणजे त्याच्याकडे फिल्टर करण्याचे बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. पहिली आहे प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्यूशन, दुसरी आहे हॉट फिल्ट्रेशन, तिसरी आहे कूलिंग ऑफ द फिल्ट्रेट, आणि चौथी आहे फिल्ट्रेशन. म्हणजे पहिल्याला काय करायचं आहे की सॅच्युरेटेड सोल्यूशन काय करायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे, आणि ते तयार झालेलं प्रिपेअर काय करायचं आहे, ते गरम फिल्ट्रेशन करायचं आहे. म्हणजे ते जे आपण सोल्यूशन असेल ते गरम करून त्याला फिल्टर करायचं आहे, त्यानंतर कूलिंग ऑफ द फिल्ट्रेट. मग जे काही फिल्ट्रेट झालेलं आहे ते आपल्याला आधी कूल करायचं आहे, आणि कूल केलेलं परत आपल्याला काय करायचं आहे, फिल्ट्रेशन करायचं आहे. तर त्याला म्हटलं क्रिस्टलायझेशन, त्याला म्हटलं तर क्रिस्टलायझेशन. बाकीचे नेक्स्ट स्टेप जे असतील आपण क्रिस्टलायझेशनच्या नेक्स्ट लेक्चरला बघू.